सत्यवानजी गावडे आपले सन्मान होत आहे. पहिल्यान सत्यवानजी गावडे आणि बाबासाहेब याकी. प्रेक्षकांच्या माहितीस्तव पुढच्या वर्षीची खेड केसरी कुस्ती स्पर्धा मरगळ या ठिकाणी पहिलवान उमेश वडपे आणि त्यांचे सर्व सहकार्यवाहक हात वर करा. टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. त्याच्या पुढची खेड केसरी पुढच्या म्हणजे 2 वर्षानंतर शेल पिंपळगावला विष्णुदास सोप्पा बापूसाहेब तिथे जाहीर करतात. टाळ्या वाजवा जरा दोघांसाठी. आणि पुढच्या वर्षीपासून टू व्हीलर इथली प्रेरणा घेऊन पुढच्या वर्षी खेड केसरी मरगळा. 2025 आणि 2026 दोन वर्ष बुक. हा 27 साठी बघा. या जाळंदीमध्ये तयार झालेले आमच्या जांतराच्या कुस्ती केंद्राला सराव करणारे युवा उद्योजक आमच्या वयाचा बोरगा आज कोट्यावधी मध्ये टर्नओव्हर करतो आणि सगळा व्हाईट मनी आहे. प्रशांत घेणार आणि कष्टाचा पैसा आहे. आखेरचे प्रशांत आतमध्ये या. डिक्लेअर करतोय आम्ही आणि भोसरी या ठिकाणी खूप मोठं प्युअर व्हेजच हॉटेल सुरू केलं मुरली. खऱ्या अर्थानं एक आदर्श गाव देणारा पहिला छोट्याशा कुट्टी मशीन पासून सुरू केलेला आज व्यवसाय कोट्यावधी मध्ये टर्नओव्हर करणारा एक युवा उद्योजक. तिसरी स्पर्धा 2027 वडगाव येणार प्रशांत साठी. टाळ्या होऊन जाऊया. जो महाराज व्यायामशाळेचा तो विद्यार्थी तो शिष्य. 29 बघा. दमखटी तालीम संघाची स्थापना झाली आणि पहिले अध्यक्ष झाले बाबूरावजी सरस. आणि पुणे राष्ट्रीय तालीम संघाची स्थापना करण्यामध्ये ज्यांचा मोलाचा वाटा होता मामासाहेबजी मोहोळ. इथे सर आपण एक नाव विसरलो. बराच वेळ झाला खेड तालुक्याची गोष्टी सांगतोय. 1956 मेलबर्न ऑलिम्पिक ऑस्ट्रेलियाची राजधानी बबनराव डावरे याच खेड तालुक्यातले. ऑलिम्पिकला जाणारा पुणे जिल्ह्यातला स्वतंत्र भारतातला पहिला पहिला बबनराव डावरे. मंगळवार पेठ काशीगीर तालुक्यामध्ये तुमच्या आमच्यासारखे हंडे मास्तर कॉमेंट्री करायचे त्यांनी घडवलेले शिष्य बबनराव डावरे. आणि त्यांनी पुढे मामासाहेब मोहना योगेश लोणकेंसारखा पहिला आणि अनेक पहिला मामासाहेबला घडवले. त्या बबन डावरेंना सुद्धा याच स्पर्धेच्या माध्यमातून आदरांजली अर्पण करतोय. आणि आज त्यांच्या नावानिमित्त या मैदानामध्ये निकाली कुस्ती लागणार आहे. जरा टाळ्या वाजवा आयोजकांसाठी. ही परंपरा जपण्याचं जोपासणं सांगितलं. ऑलिम्पिकला गेलेला पहिलवान या खेड तालुक्यातली. आज बबन डावरे वसत आपल्यात नाही पण या लाल मातीच्या माध्यमातून त्यांचं नाव अमर आहे. यामुळे मनकर वसत आज आपल्यामध्ये नाही. या पुणे जिल्ह्याला पहिली दुसरी महाराष्ट्र केसरी कला आणि या खेड तालुक्याला पहिली महाराष्ट्र केसरी कला मिळवून दिला. बळावे परी कीर्तिरूपी बळावे. आज कीर्तिरूपाणी नाव खऱ्या अर्थानं जिवंत आहे. हिंद केसरी मारुती माणी मल्ल सम्राट विष्णुपंत सावरडे जागतिक कीर्तीचे पहिलवान झाले. रोस्तोमहिंद हरिचंद्र बिराजदार बाबा आज आपल्यामध्ये नाही पण त्यांच्या नावाचा उल्लेख केला जातो. आणि संपले या कुस्तीमध्ये लाल पट्टी परिधान केलेला पहिलवान अनुभव विजय झालेला आहे.